हाय फ्रेंड्स, मी सुधीर. मी आजपासून भरपूर व्यायाम करायचं ठरवलं आणि भरपूर खाणार आहे. मी ज्याच्यापासून प्रोटीन भेटते ते पदार्थ मी खूप खाणार आहे. पण ताई सर्वजण म्हणतात की अंड्यापासून मटणापासूनच प्रोटीन भेटतंय, पण मी ते खात नाही, काय करू बरं? सुधीर, तुला इतकं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. म्हणजे अंडी आणि मटणापासून प्रोटीन मिळतं हे खरं आहे, पण फक्त त्यापासून प्रोटीन मिळत नाही. तू नाही खात नॉनव्हेज, तर व्हेजिटेरियन फूड मधून पण प्रोटीन मिळतं. ते कोणते ताई? खूप छान प्रश्न विचारला आहेस. ज्या वनस्पतींना शेंगा येतात अशा वनस्पतींना आपण शेंगा वर्गीय वनस्पती म्हणतो, म्हणजेच लेग्युमिनस प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, ग्रीन पीस, बीन्स म्हणजेच वाटाणा, हरभरा, चणे, मूग, मटकी या वनस्पतींमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. सो तू असे कडधान्य खाल्लेस तर तुला खूप सारे प्रोटीन मिळते. तर ताई, इथं गाजर, काकडी हे ठेवले पदार्थ, त्याच्यापासून प्रोटीन भेटेल का मला? त्याच्यामध्ये तर प्रोटीन असतं, पण प्रोटीन खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात असतं. हे जे फळ आहेत हे विटामिनचा खूप महत्वाचा स्रोत आहे. ताई, मला एक प्रश्न पडला, कडधान्यातूनच का प्रोटीन भेटतं? त्याच्या मागे एक सायंटिफिक कारण आहे ज्याच्यामुळे कडधान्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. तर आपण त्याच्याबद्दल आता जाणून घेऊया. ओके.